आपण पाहत आहात दीर्घिका नॉलेज ओशियन. जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा व चॅनलवर येणाऱ्या विविध विषयांच्या अद्ययावत माहितीकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रश्न क्रमांक 1. तंतुवाद्यामध्ये निरनिराळ्या स्वरनिर्मितीसाठी विधान ए आहे, तारांवरचा ताण कमी जास्त करावा. विधान ब आहे, तारेच्या कंप पावणाऱ्या भागाची लांबी कमी जास्त करावी. आणि विधान सी आहे, ए व बी मुले वारंवारिता बदलत नाही. आणि या ठिकाणी उत्तराचे पर्याय आहेत फक्त ए बरोबर, पर्याय क्रमांक 2 फक्त बी बरोबर, पर्याय क्रमांक 3 ए बी दोन्ही बरोबर, आणि पर्याय क्रमांक 4 फक्त सी बरोबर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए आणि बी दोन्ही बरोबर. पुढचा प्रश्न आहे, टिंबडिंब आम्लामध्ये रंगहीन व आम्लारीमध्ये गुलाबी असतो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे फिनॉप्थॅलिन. पुढील प्रश्न आहे, अयोग्य विधान ओळखा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे तीव्र आम्ल पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण पूर्ण होत नाही. पुढील प्रश्न आहे, मृत अवशेषांपासून अन्न मिळवताना विघटक त्यांचे रूपांतर साध्या कार्बनी पदार्थात करतात, हे विधान सत्य आहे की असत्य? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे सत्य. पुढील प्रश्न आहे, एच आय व्ही बाधित व्यक्तीबरोबर सर्वसामान्य व्यवहार असावा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे सत्य. पुढचा प्रश्न आहे, फ्लोरिनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 आणि 7 आहे, तर त्याची संयुजा किती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 1 म्हणजे 8 वजा 7 बरोबर 1. पुढील प्रश्न आहे, वेग बरोबर सूत्र काय? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे विस्थापन भागिले काळ. पुढचा प्रश्न आहे, ईस्टची पेशी टिंबडिंब प्रकारची असते. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे दृश्य केंद्रिकी. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कचऱ्याचे विघटन सहज होत नाही किंवा खूप कालावधी लागतो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे अविघटनशील कचरा. पुढचा प्रश्न आहे, ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षाच्या एका नाभीवर असतो, हा कोणता नियम आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे केपलरचा पहिला नियम. पुढील प्रश्न आहे, निम्न कक्षेत परिभ्रमण करणाऱ्या उपग्रहांना पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती वेळ लागतो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 90 मिनिट. पुढील प्रश्न आहे, अलैंगिक प्रजननामध्ये द्विभजनाच्या किती पद्धती आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे 3. आणि ते पुढील प्रमाणे आहेत, साधे द्विविभाजन अमीबा, आडवे द्विविभाजन पॅरामेशियम, आणि उभे द्विविभाजन युग्लिना. पुढील प्रश्न आहे, सर्वात जास्त भेदन क्षमता असलेला कण कोणता? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे गॅमा. पुढील प्रश्न आहे, उष्ण व थंड वस्तू एकमेकांच्या संपर्कात ठेवली असता काय होते? पर्याय 1 आहे, उष्ण वस्तू उष्णता देते व थंड वस्तू ती शोषते. पर्याय 2 आहे, उष्ण वस्तूतील गतिज ऊर्जा कमी होते व थंड वस्तूतील गतिज ऊर्जा वाढते. पर्याय 3 आहे, एका स्थितीला दोन्ही अणूंची गतिज ऊर्जा सारखी होऊन तापमान समान होते. पर्याय 3 आहे, एका स्थितीला दोन्ही अणूंची गतिज ऊर्जा सारखी होऊन तापमान समान होते. आणि पर्याय 4 आहे वरील सर्व. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे वरील सर्व. पुढील प्रश्न आहे, SI पद्धतीत कार्याचे एकक काय आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे जूल.